जेवढ्या पण वाळक्या काढ्या आहेत ह्या सगळ्या ठेवल्या तर त्याच्यात फंगस नाही राहत का? ते काढावं लागेल. तर ह्या आपण असं वेळोवेळी काढतो की जसं जेवण जसं राहील तसं नाही, याच्या बाहेर नाही उद्याच्या टाकेच्या. म्हणजे हा जेवढा पोर्शन आपण हे केलाय बायफर्केट केलाय. सुप्रभात अंबरीश. सुप्रभात. काय म्हणता? काही नाही, आपली एक आयुर्वेद फाउंडेशनची योजना आहे ना. हा, स्वास्थ्यवेद वसुंधरेचा बोलू म्हटलं थोडं. ठीक आहे ना, बोलू. एक 5 मिनटं हे झालंच आहे. चल समोर जाऊ आपण. नाही म्हणजे मी असं म्हणत होतो की योजना खूप मोठी वाटते आहे. शेतकरी, वैद्य, सगळी जनता त्याच्यामध्ये आपण समावेश करतो आहे. मग त्या मनाने आपला अभ्यास, त्या वनस्पतींविषयी आपली माहिती आपण हे करू शकू का? पण का नाही करू शकणार? करू शकू आपण. आता अंबरीशचा मागचे 20 वर्ष झाले ह्या वनस्पतीच्या क्षेत्रांमधलाच पूर्ण अनुभव आहे. सगळ्या त्यांनी पहिले स्वतः सगळं वनस्पतीचं तंत्र, लागवड तंत्र स्वतः जाणून घेतलं, शेतकऱ्यांना ते जाणवून दिलं कसं काय सगळ्या गोष्टी कशा करायच्या, तंत्राप्रमाणे कसं करायचं, त्यांचं जे पण उत्पादन येतं ते सगळं त्यांनी परत विकत घेतलं, आयुर्वेदिक कंपन्यांना त्याचा सगळ्याचा सप्लाय केला, त्याचं स्टोरेज, त्याचं सुकवणं हे सगळं कसं करायचं असतं ते सगळं ते स्वतः शिकले, शेतकऱ्यांना शिकवलं. आयुर्वेदिक कंपनीजची जशी डिमांड असते त्याप्रमाणे पण शेतकऱ्यांकडनं त्यांनी करवून घेतलं. तर खूप सारे पैलू आहे जे प्रत्यक्ष करता येतात, अप्रत्यक्ष आहे, पण ते सगळे माहिती आहेत. त्याच्यामुळे कामं करायला घेतली तर अवघड काहीच जाणार नाही आहे. अनुभव एवढा मोठा आहेच ना पाठीशी. ठीक आहे, पण तरी मला असं वाटतं आपण थोडी अजून पूर्वतयारी योजनेची आणि त्यासंबंधीची माहिती करून आपण ते व्यवस्थित प्लॅन करून घेऊ आपण. चला मग आपण बसूया, बसून थोडं बोलू तिकडे. गौरी, एवढ्या कळकळीने तू मला सांगितलंस, पण मला असं वाटतं तुझा रुद्राक्षाचाही व्यवसाय, तो एवढा रुद्राक्षाचा व्यवसाय सांभाळून याच्या उद्योगाची एवढी माहिती कशी काय तुला? रुद्राक्षाच्या व्यवसायामधनं तसा मला वेळ मिळतच असतो, पण ह्यांची जी कळकळ आहे किंवा ह्यांचं जे वनस्पतींसाठी पॅशन आहे ते पाहून मला असं वाटायला लागलं की बायको नवऱ्याला मदत करतच असते, पण ह्याला तर मदत केलीच पाहिजे मी. की ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्याचं जे पॅशन आहे तर ते मी पण समजून घेतलं पाहिजे की का त्याच्या मागे हा एवढा का वेडा असतो. तर त्याच्यामुळे मग मी विचार केला की नाही, आपण स्वतःहून थोडंसं ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर मदत पण होईल आणि आपल्यालाही जाणायला मिळेल की ह्याच्या मागे एवढं मोठं काय आहे दडलेलं गुपित. म्हणून मग मी यांना मदत करायला सुरुवात केली, प्रयत्न करते. म्हणजे छान आहे ना. पण मला अंबरीश असं सांग की ही योजना वगैरे आहे ही आपला आता एक उद्योग खूप मोठा करायचा आहे, भरपूर मोठं साम्राज्य असं करायचं आहे, म्हणून डोक्यात आलेली आहे की त्याच्यात मग ह्या वनस्पतींच्या विषयीची काही जी कळकळ दिसते आहे त्याचं काम पुढे न्यायचं आहे. नाही, कसं आहे की आयुर्वेदाचा जो व्यवसाय आहे तो व्यवसायाला धरूनच आहे आणि आयुर्वेदाला पूरक पण आहे. पूरक पण आहे ना तो, म्हणजे दोन्ही आहे त्याच्यामध्ये, व्यवसाय पण आहे आणि आयुर्वेदाला पूरक पण आहे. त्याच्यामुळे हे स्वार्थ परमार्थ एकत्र दोन्ही आलेलं आहे. बरोबर आहे, तसा प्रयत्न केला आहे. काय मगापासून तुम्ही सगळे चर्चा करता आहात आणि मला काही कळत नाही आहे की हा स्वास्थ्यभेद वसुंधरेचा काय विषय आहे, मला ही योजना काही कळेल का? हा, अंबरीश असं म्हणाला की आयुर्वेदाची लोकप्रियता वाढते आहे, औषधांची मागणी वाढते, देशातच नाही विदेशात सगळीकडे आयुर्वेद वाढतो आहे. मग औषधांची मागणी वाढते म्हणजे वनस्पतींची मागणी वाढते आणि वनस्पतींचा पुरवठा करायचा म्हणजे आपल्याला काहीतरी काम करावं लागणार आहे असं म्हणतो आहे. म्हणून मग एक काहीतरी योजना आपल्याला तयार करायची आहे आणि ती योजना त्यांनी मला सांगितली, पण खूप व्यापक आहे. अरे वा, छान आहे की जंगलातून आपण वनस्पती आणू शकतो, औषधी बनवू शकतो, रोजगार निर्मिती होईल त्यातनं. काय मग ही योजना सगळी कशासाठी? पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणायच्या कुठनं वनस्पती? भारतात इतकी सारी जंगलं आहेत ना, ते जंगलातून आणू शकतो ना आपण.
जंगलाचं नुसत्या गप्पा काय करायची आपण, जंगलातच जाऊया ना, चला तिथे आपल्याला मिळेल आहे माहिती. चला चला जंगलात जाऊ आपण, मजा बढिया होईल. आता बघा आपण आलो या जंगलामध्ये, हे बघा सगळे, हे कुड्याचं झाड आहे, आपट्याचं झाड आहे, हे कळंबाचं झाड आहे. या जंगलामध्ये आधीपासून सगळ्या लुप्त ज्या वनस्पती आहेत त्या पहिले भरपूर प्रमाणामध्ये होत्या, पण आपण काढून काढून त्या बऱ्याचशा वनस्पतीचा लुप्तप्राय झालेला आहे आणि आता बऱ्याचशा वनस्पतीचा लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही जी आता योजना करणार आहोत आपण, त्याला पूरक असं आपल्याला सगळी योजना करायची आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे. पण असा आयुर्वेद किती जुना आहे, खूप जुना आहे, हजारो वर्षापूर्वीचा आहे आणि तेव्हापासून ही वनस्पती काढतात आणि औषधं तयार करतात. मग तेव्हा हा कधी प्रश्न नाही उद्भवला की वनस्पती संपतात, लुप्तप्राय होतात? तेव्हा कसं होतं की तेव्हा पूर्ण शास्त्रीय पद्धतीने वनस्पती काढायचे. वनस्पती जेव्हा जंगलामध्ये जायचे शास्त्रीय पद्धतीने काढायचे. याच्यातही काही शास्त्र असतं का? शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? म्हणजे असं की आता जसा बघा हा इथे पूर्ण काळमेघ लागलेला आहे, त्या काळमेघ जेव्हा आपण जेव्हा काढतो तेव्हा काही काही वनस्पती बियांसाठी म्हणून तिथे ठेवल्या जातात आणि पुढच्या वर्षी जेव्हा त्या बिया येतात आणि बिया पडल्यानंतर नेक्स्ट पुढच्या वर्षी त्या पुन्हा उगवून येतात आणि बियांच्या पसरल्यामुळे पुन्हा त्या कंटिन्यू आपल्याला दरवर्षी त्या मिळत जातात. पण आता अशास्त्रीय पद्धतीने काढल्या जातात म्हणजे त्या सगळ्यांमध्ये कॉम्पिटिशन होते कोण आधी काढतं आणि सगळ्याच्या सगळ्या वनस्पती बिया सकट काहीच ठेवत नाहीत आणि मग न ठेवल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याचं जर्मिनेशन होत नाही, जमिनी जंगलामध्ये पडत नाही आणि मग पुन्हा जर्मिनेशन होत नाही. अशामुळे खूप साऱ्या वनस्पती लुप्तप्राय होत चालल्या. म्हणजे तेव्हा वनस्पती काढण्याचे शास्त्र होतं पण ते शास्त्र सध्या बिलकुल वापरलं जात नाही. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट अशी आहे की पहिलं जे औषध आहे ते गरजेपुरतच दिलं जायचं की पथ्य कुपथ्य आहे आणि लंघन करणे आहे हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये असायचा. पण आता तो जो अप्रोच आहे लोकांचा तो बदलून गेलाय. पहिले गरजेसाठी असायचा आणि आता शक्तीसाठी आणि चांगलं प्रिव्हेंटिव्ह म्हणून जो आपण अप्रोच घेतला आहे त्याच्यामुळे खूप जास्त आता गरज पडायला लागली ह्या वनस्पतींची. म्हणून हे जो वसुंधरेचा आपण हा जी योजना ठेवली आहे स्वास्थ्यवेद वसुंधरेचा त्याच्यासाठी की ते त्याला पूरक व्हावं म्हणून. अगदी बरोबर. छान वारा पण वाहतोय, गवार मस्त थंड वाटतोय, पक्ष्यांचे आवाज आणि हो पाण्याचा खळखळाट तो भारद्वाज भारद्वाज जिल्हा मगाशी तुम्ही म्हणाल होता की जंगलातल्या वनस्पती संपतील, तर भारतातल्या जंगलातल्या संपल्या तर आपण विदेशातल्या जंगलातून आणू शकतो नवीन हो आपण विदेशातून तर वनस्पती आणू शकतो पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतामध्ये जेवढी जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी भारतामध्ये जेवढी आहे तेवढी जगाच्या पाठीवर कोणत्याच देशामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी नाही आहे. जसं काश्मीरमध्ये वेगळ्या वनस्पती, कन्याकुमारीकडे गेलो आपण तर वेगळ्या वनस्पती आहेत, पूर्व भारतामध्ये वेगळ्या, राजस्थानमध्ये गुगुळासारख्या वनस्पती आहेत. तर एवढ्या सगळ्या वनस्पती पूर्ण आयुर्वेदाच्या किंवा सगळ्यासाठी वापरल्या जातात आणि हे फक्त भारतामध्ये शक्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथली बायोडायव्हर्सिटी खराब करून बिलकुल जाणार नाही, आपल्याला ती जतन करणं मस्त आहे. आणि मुख्य मुद्दा म्हणजे असा आहे की विदेशातून आपण वनस्पती आणल्या तर सगळा पैसा आपल्याला भारताबाहेर पाठवावा लागेल, अर्थकारण बिघडेल. भारतातल्या वनस्पती जतन केल्या, शेतकऱ्यांना कामं दिले तर अर्थकारण इथलं साध्य होईल, भारतात पैसा राहील, रोजगार निर्मिती होईल, हे एक मोठं काम होणार आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपली स्वास्थ्यवेद वसुंधरेचा जी योजना आहे त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आपण घेतो आहे. स्वास्थ्यवेद वसुंधरेचा ह्या योजनेबद्दल मी मगापासून ऐकते आहे, पण ही योजना प्रत्यक्ष आहे तरी काय? हो सांगतो ना, सामान्य जनता, शेतकरी, वैद्य आणि आयुर्वेद फाउंडेशन या सगळ्यांची मिळून असणार आहे ही योजना. पण सामान्य जनतेचा ह्याच्यामध्ये काय सहभाग राहणार? सामान्य जनतेच्या सहभागाशिवाय हे कार्य होऊ शकणार नाही.
कारण यात आर्थिक समीकरण जी आहेत ती सामान्य जनतेच्या सहभागाने साध्य होणार आहेत. काही वनस्पती बघा अशा ज्यांची मुळे लागतात किंवा दुसरे काही पंचांगातले काही दुसरे अंग लागतात, पण त्यांच्या वाढीला 5-5, 6-6 वर्ष कधी कधी 8-10-15 वर्षही लागतात. शेतकऱ्यांनी जर असं ठरवलं की ह्या वनस्पती लावायच्या, तर आज झाड लावल्यानंतर 15 वर्षांनी त्याचं फळ मिळणार किंवा त्याचा पैसा मिळणार त्यासाठी बहुत करून शेतकरी तयार होणार नाही. शिवाय ह्या ज्या वनस्पती आहे ह्या ज्ञात नाही आहेत, खूप माहिती नाही आहे. आंब्याच्या झाडाबद्दल जसं लोकांना माहिती आहे की आज लावलं तर 5 वर्षांनी फळ येईल, तो विश्वास औषधी वनस्पतींबद्दल दाखवतील असं काही सांगता येत नाही. म्हणून आपण असं करणार आहोत की याच्यामध्ये वृक्ष संवर्धन धन या नावाने लोकांकडनं आपण पैसा घेणार आहोत. 2 वर्षाच्या मेंबरशिपसाठी आपण 5,000 रुपये आणि आजीवन मेंबरशिपसाठी आपण 20,000 रुपये घेणार आहोत. या पैशांचा उपयोग आपण असा करीत आहोत की काही ज्या मोठ्या वाढणाऱ्या वनस्पती आहेत त्यांची रोपटी आपल्या नर्सरीत लावून ती 2 किंवा 3 वर्षापर्यंत मोठी होऊ देणार आहोत. आणि जे शेतकरी आपल्याकडनं औषधी वनस्पती लागवडीसाठी नेत आहेत, साध्या वनस्पती पण ज्या औषधी वनस्पती ज्या नेत आहेत ऑलरेडी जे आपल्या ग्रुपमध्ये आहेत, अशा जबाबदार शेतकऱ्यांना हे आपण मोठे झालेले झाडं त्यांना देणार आहोत विनामूल्य. अच्छा, विनामूल्य त्यांना विनामूल्य देणार आहोत. कारण आपण धनाचा जो पुरवठा आहे, जो धन लागणार आहे त्यासाठी हे जनतेकडनं गोळा केलं आहे. पण जनतेचा याच्यात असा सहभाग असला तरी ही देणगी किंवा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही आहे. मग दादा हे देणगी म्हणजे नेमकं काय? नाही नाही, देणगी नाही आहे आणि हे इन्व्हेस्टमेंट पण नाही आहे. पण याच्यामध्ये ते संवर्धन धन हे त्यांचं एक प्रकारचं वृक्ष संवर्धनासाठी लावलेला हातभार आहे. आणि हा हातभार व्यर्थ नाही आहे, कारण त्यांच्यासाठी आयरॉन फाउंडेशन बरंच काही करणार आहे. आयरॉन फाउंडेशनचा एक औरा पार्क आहे. औरा पार्कमध्ये आपण अनेक प्रकारच्या कार्यशाळा घेतो. या कार्यशाळेतून आयुर्वेद म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्याची संधी मिळत असते, जवळून बघायला मिळतं. अशा पुष्कळशा कार्यशाळांमध्ये त्यांना जेव्हा यायचं असेल तर आपण त्यांना 10% सूट देणार आहोत. ही सूट तर आहेच, पण दुसरं असं आहे की आयुर्वेद माहिती नसताना आपण आरोग्याची नीट काळजी घेत नाही आणि मग अनारोग्यही होतं आणि विनाकारण खर्चही होतो. हा खर्चही त्यांचा कमी होईल आणि त्यांचं आरोग्यही चांगलं येईल. ही केवढी मोठी जमेची बाजू त्यांची असणार आहे. त्यांच्यामुळे हा त्यांचा सहभाग आहे आणि आपण सगळे मिळून हे कार्य करणार आहोत. मुकुंद, शेतकऱ्यांच्या सहभागाबद्दल थोडंसं अजून सविस्तरपणे तुम्ही नमूद सांगा. तुम्ही आज शेतकऱ्यांच्याकडून आपण तर वनस्पती त्यांना लागवडीसाठी देतो आणि आजही त्या घेत आहोत, पण आता आणखीन काही वनस्पतींची त्याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि त्यांचं अजूनही त्यांचं उत्पादन वाढेल. आणि शिवाय आयुर्वेद फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून या सगळ्या वनस्पती विकत घेणार आहोत. त्यांना दुसरीकडे बाजारात ते देण्याची गरज पडणार नाही आहे. त्यांची सरळ सरळ औषध निर्मिती ही इथेच होणार आहे. त्यामुळे त्यांचंही समीकरण चांगलं होईल. त्यांना दुसऱ्या कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही. हे सगळ्यात मोठं आहे. आणि त्याच्याही पेक्षा पलीकडे मी जाऊन असं म्हणेल की लागवड तंत्रज्ञान, वेळोवेळी सेंद्रिय पद्धतीने हे सगळं जे ही शेती करायची ही फक्त सेंद्रिय पद्धतीने करायची आहे. मग सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी या सगळ्या आपण सोडवणार आहोत त्यांच्या. बरोबर, त्यांचा त्यांना तंत्रज्ञानही देणार आहोत. आणि शिवाय आपल्याला काही गोष्टी माहिती नसणार आहेत, पण त्यांच्यासाठी आपण अनेक कॉलेजेसची MOU केलेला आहे. बॉटनी आहे, असे बरेच विभाग आहेत, बरेच शास्त्र आहेत की त्यांच्याशी आपण MOU केला आहे. मग त्यांच्याकडनं कृषी विभाग आहे, मग त्यांच्याकडनं आपण ही सगळी टेक्नॉलॉजी जी आहे ती विकसित होत जाणार आहे. आणि प्रत्येक वेळेला जे नवीन येत जाणार आहे, जे शेतकऱ्यांच्या फायद्याचं असणार आहे, ते त्यांना ताबडतोब मिळत जाणार आहे. त्याच्यात त्यांचा वेळ जाणार नाही, शोधावं लागणार नाही त्यांना कुठे. हा खूप मोठा फायदा आहे शेतकऱ्यांचा. बरोबर. त्याचप्रमाणे मग थोडंसं वैद्यांचं जे आहे, मला असं वाटतं वैद्यांच्या बाबतीत ही पहिली संकल्पना अशी असावी की जी आपण आयुर्वेद फाउंडेशनच्या माध्यमातून राबवित आहोत. आपण आयुर्वेद फाउंडेशनमध्ये जेव्हा या सगळ्या वनस्पती निर्माण होणार आहे तर 100 औषधनिर्मिती करणार आहोत. औषधनिर्मिती करत असताना सगळ्या वनस्पती या लागवडीतल्या आलेल्या असतील. अगदीच एखादी वनस्पती जी शक्य होणार नसेल आपण अलीकडच्या काळात, पलीकडे तर आपण सगळ्याच करू, पण अलीकडच्या काळामध्ये काही एखाद्या तुरळक वनस्पती उपलब्ध झाल्या नाही तर त्यांच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त वनस्पती ज्या आहेत त्या आपण ताज्या आणि आपल्या लागवडीतल्या सेंद्रिय पद्धतीने त्या वाढवलेल्या अशा वनस्पती आपण घेणार आहोत. शिवाय
आपल्या सोबत वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ असणार आहे, त्याच्यामुळे त्यांची ओळख पारख अचूकता ही सगळी असणार आहे, आणि मग त्या सगळ्या वनस्पती इथे त्यांचं औषध निर्मितीसाठी तज्ज्ञ वैद्य यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांना औषध बनवून घ्यायचं आहे अशा वैद्यांना पण इथे त्या कार्यशाळेत किंवा त्या वेळेला येता येणार आहे, स्वतः बघता येणार आहे, प्रतिनिधी पाठवता येणार आहे. आणि मग ही औषध निर्मिती झाल्यानंतर ते त्यांची औषधं घेऊन जाऊ शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कुठेही कुठल्याही वैद्यावर दडपण अजिबात असणार नाही, कारण आपण ब्रँडिंग करणार नाही. इथे निर्माण झालेलं जे औषध आहे ते वैद्य स्वतः घेऊन जाऊन स्वतःच्या रुग्णांना पेशंट्सला ते देऊ शकणार आहे, आणि त्यांची त्याची खात्री त्यांना असणार आहे, कारण त्यांनी औषध निर्मिती प्रत्यक्ष बघितलेली असणार आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. क्वालिटी त्यांना रिझल्ट चांगले येतील त्यांच्या सगळ्या, म्हणजे जो एक आज कुठूनही औषधं घेत असताना किंतू असू शकतो की औषध कुठून आलेलं आहे, काय झालेलं, याच्या प्रक्रिया बरोबर झाली की नाही झाली हा अजिबात राहणार नाही, कारण त्यांनी स्वतः हे बघितलेलं असणार आहे. बघितलेलं औषध त्यांना आपल्या पेशंट्सला दे, त्यांचे रिझल्ट त्यांना चेक करता येतील, मग त्यात बदल त्यांना सुचवता येतील, आणि काही बदल त्यांना आपल्याकडून करवून घेता येतील, प्रमाण त्यांना त्यांच्या त्यांना जे योग्य वाटत असेल ते सुचवता येईल, त्यांचे प्रयोग त्यांना आपल्याशी शेअर करता येतील. बरोबर, त्यांनी जर काही आणखी अभ्यास केला असेल तर तो त्यांना सांगून आपल्याकडून करवून घेतो. हा खूप मोठा फायदा वैद्यांचाही आपण होऊ देणार आहे, आणि तशी इच्छा आहे की असं सगळं व्हावं. होईल होईल असंच होणार आहे. आपल्या ह्या योजनेमध्ये सामान्य जनता सहभागी होणार आहे, शेतकरी सहभागी होणार आहे, वैद्य लोक सहभागी होणार आहे, आणि ह्याचं ब्रँडिंग पण नाही राहणार आहे. मग ह्या योजनेला किंवा सगळे एकमेकांना कोणत्या बॉन्डिंगनी किंवा कोणत्या यांना कोणती ओळख राहील? अगदी बरोबर आहे, ओळख असणार आहे. आपले जी सामान्य जनता आहे जी याच्यामध्ये सहभागी होईल, त्यांना प्रत्येकाला आपण एक सुंदरसं प्रमाणपत्र, खूप छान डिझाईन असलेलं एक सुंदर असं प्रमाणपत्र देणार आहोत, आणि त्यांना आपण जैवसंवर्धक असं नाव देणार आहोत. हे सगळे जैवसंवर्धक जे आहेत त्यांच्या घरी त्यांना समोरच्या खोलीत लावता येईल इतक्या सुंदर स्वरूपातलं ते प्रमाणपत्र असणार आहे, आणि एखादं वॉल हँगिंगसारखं. आणि जे शेतकरी आहेत त्यांना जैवसंवर्धन कृषक अगदी त्याच डिझाईनचं तसंच एक प्रमाणपत्र त्यांनाही देणार आहोत. त्यामुळे त्यांच्याही शेतात असलेलं एखाद्या छोट्याच्या खोलीत किंवा त्यांच्या घरी ते पण ते शेतकरी पण ते लावू शकतात. आणि शिवाय वैद्यांना आपण वसुंधरा वैद्य असं आपण त्यांना एक छानशी पदवी देणार आहोत, कारण हे वैद्य या अनुषंगाने फक्त मानवाच्या स्वास्थ्याची रक्षा न करता संपूर्ण वसुंधरेच्या स्वास्थ्याचा विचार करणारे होणार आहे. त्यामुळे मी त्यांना वसुंधरा वैद्य असं संबोधतो आणि असं त्यांना प्रमाणपत्र देणार आहोत. तेही अगदी त्याच डिझाईनचं असणार आहे, त्याच्यामुळे कोणताही शेतकरी सामान्य व्यक्ती त्या वैद्याकडे गेला किंवा वैद्य एखाद्या शेतकऱ्याकडे गेला किंवा कोणी एकमेकांना भेटलं आणि त्यांच्या घरी जर ते सर्टिफिकेट बघितलं तर त्यांना लक्षात येईल की हे आपल्याच चमूतले आहेत. आणि मग आपण कोणाला असं म्हणत नाही किंवा आपण कोणाला आव्हान करत नाही, पण त्या त्या प्रत्येकाने जर आपापल्याकडे आलेल्या आपल्याच चमूतल्या एखाद्या व्यक्ती, एखादा समजा कृषक आहे, तो जर एखाद्या वैद्याकडे गेला आणि वैद्याला जर वाटलं तर त्यांनी त्याला आपल्या फीमधूनही काही डिस्काउंट द्यावा, पण ही त्याची इच्छा असणार आहे. आपण त्याच्यात हा पर्सनल असणार आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत, सामान्य जनतेच्या बाबतीत, औषध घेताना त्यांनी वसुंधरा वैद्याकडे जाऊन असं आपण एक छान वातावरण तयार करणार आहे, एक मोठं कुटुंब या अनुषंगाने हे सगळं तयार होतं असं मला वाटतं.